जिलाधिकारी कार्यालय में बैठक ली गई। इस समय जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार ने विविध मुद्दों पर जानकारी दी। विधायक किशोर जोरगेवार और महापौर राखी कंचरलावार इनकी उपस्थिति में जिलाधिकारी कार्यालय में बैठक संपन्न हुई। इस समय जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार साथ ही जिले के मेडिकल एसोसिएशन सामाजिक संस्था के संस्थापक प्रतिनिधि प्रमुखता से उपस्थित थे। इस दौरान जिलाधिकारी ने चंद्रपुर जिले में एक भी कोरोना मरीज न होने का बताया, साथ ही आवश्यक होने पर ही घर से बाहर निकले ऐसा आह्वान किया। साथ ही इस संदर्भ में कम्युनिटी किचन, सब्जी मार्केट, मांस विक्रेताओं को दुकान शुरू करने का आह्वान किया गया। साथ ही होटल मालिक को पार्सल होम डिलीवरी करने की सूचना दी गई। मल्टी ऑर्गेनिक कंपनी को सैनिटाइजर निर्माण करने की अनुमति दी गई है। आशा वर्कर आंगनवाड़ी सेविका की ओर से नागरिकों को गृह भेंट लेकर सर्वे शुरू है। जिले के नागरिकों को किसी भी तरह की या आरोग्य संबंधित परेशानी होने पर जल्द ही जिला सामान्य अस्पताल 07172270669, जिला परिषद आरोग्य विभाग 07172261226, चंद्रपुर महानगर पालिका 07172254614 और जिला आपदा व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 07172251597 या टोल फ्री क्रमांक 1077। जिला पुलिस यंत्रणा ने भी अपना क्रमांक जाहिर किया है। पुलिस यंत्रणा से संपर्क करने 07172273258263100 इस क्रमांक पर संपर्क साधे ऐसा आह्वान जिला प्रशासन ने किया है। आज सकाळी माननीय आमदार आणि माननीय महापौर यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूर शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांची बैठक घेण्यात आली। यामध्ये चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेने केलेल्या सर्वेनुसार विविध वॉर्डांमध्ये जे इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यांमधून आलेले नागरिक आहेत आणि त्यांना इथे जेवणाची उपासमार होत आहे त्या व्यक्तींसाठी एकत्र कम्युनिटी किचन करण्याची सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने आजपासूनच ह्या लोकांना आपण जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची सुविधा निर्माण केलेली आहे। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने लोकांना एखाद्या ठिकाणी जेवण त्या ठिकाणी वाटण्यात येणार नाही। त्यांनी कॉल केल्यानंतर किंवा त्यांची मागणी नोंदवल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या राहत्या ठिकाणी जेवण पोहोचवण्यात येईल। या संदर्भात ज्यांना अडचण असेल त्यांनी मदतीची मागणी महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर करायची आहे। महानगरपालिकेचा नियंत्रण क्रमांक आहे 71 72 254 614। या क्रमांकावर आपल्याला कम्युनिटी किचनची मध्ये जेवणासाठी मागणी नोंदवता येईल। शहरामध्ये आपण सर्व जे राशन कार्डमधील पात्र लाभार्थी आहेत त्यांना पुढील महिन्याचे धान्य आजपासूनच वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना आपण धान्य वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत। त्याच पद्धतीने एप्रिल महिन्यामध्येच पुढील 2 महिन्यांचे धान्य देखील ह्या पात्र राशन कार्ड धारकांना सरकारी दरामध्ये देण्यात येईल। त्याचप्रमाणे केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेमधून देखील मोफत जे काही धान्य आणि डाळ आहे ती देखील केंद्र शासनाच्या निर्देशानुसार लवकरच देण्यात येईल। त्यामध्ये आज गंजवाड आणि इतर भाजीपाला मार्केट या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या मदतीने आपण भाजीपाला विक्रेत्यांची बैठकीची स्वतंत्र व्यवस्था रमणा तलाव आणि कोहिनूर क्रीडांगण या मैदानामध्ये करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। तसेच बंगाली मार्केट या ठिकाणचं भाजीपाला मार्केट देखील संबंधित हायवेवर त्यांना बसण्याची व्यवस्था आपण करून देत आहोत जेणेकरून नागरिकांना भाजी विकत घेण्यामध्ये सुविधा निर्माण होईल आणि भाजी विकत घेत असताना सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांमध्ये किमान 3 फीटचे अंतर राखणे देखील सोपे होईल। त्याच पद्धतीने APMC देखील भाजी विक्रेत्यांना गर्दी होणार नाही या पद्धतीने त्या ठिकाणी माल उचलण्याची सुविधा निर्माण करण्याच्या सूचना देखील APMC देण्यात आलेल्या आहेत। याशिवाय शहरामध्ये जे काही मटण विक्रेते आहेत किंवा पोल्ट्री चिकन विक्रेते आहेत फिश मार्केट आहेत त्यांना देखील ह्या दुकानं चालू करण्यासाठी आणि नागरिकांना ह्या गोष्टी पुरवण्याची सुविधा पुरवण्याची सूचना त्यांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे ह्या विक्रेत्यांना देखील प्रशासनातर्फे आवाहन आहे
की त्यांनी त्यांची देखील नियमित विक्री सुरू करावी। तसेच जे हॉटेल आहेत, सर्व प्रकारची जी काही हॉटेल आहेत, त्यांना देखील पार्सल आणि होम डिलिव्हरी हे करण्याची सुविधा आपण देण्यासाठी सूचना दिलेली आहेत। त्यांनी देखील ही व्यवस्था नागरिकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून कोणालाही जेवणाची गैरसोय होणार नाही। चंद्रपूरमध्ये मल्टी ऑर्गॅनिक्स या MIDC-मधल्या कंपनीला सॅनिटायझर निर्माण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामुळे लवकरच जिल्ह्यामध्ये देखील सॅनिटायझरची निर्मिती होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला सॅनिटायझरचा तुटवडा भासणार नाही, या पद्धतीने शासनाने निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यामध्ये सर्व जे काही अत्यावश्यक इंडस्ट्रीज आहे, त्यामध्ये विशेषतः ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे, या सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारच्या माल वाहतुकीला आपण बंदी आणलेली नाही, त्यामुळे सर्व प्रकारचे वाहतूकदार यांनी आपली सर्व वाहतूक सुरळीत चालू करावी। तसेच वाहतूकदारांसाठी ट्रकचे चालक, त्यांचे मदतनीस यांच्यासाठी जे काही रस्त्यावर ढाबे आहेत ते देखील चालू करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था, जे काही फॅक्टरी मालक आहेत किंवा पुरवठादार आहेत, तसेच जे रस्त्यावर हायवेवरचे ढाबे आहेत त्यांनी करावी, अशा पद्धतीने आपण आज सूचना दिलेल्या आहेत। ह्या ट्रान्सपोर्टसाठी आवश्यक असणारे जे काही स्पेअर पार्ट्सचे दुकान आहेत किंवा वर्कशॉप आहे, रिपेअर आहे, यांना देखील आपण परवानगी दिलेली आहे, त्यामुळे कृपया ही जी दुकानं असतील, स्पेअर पार्ट्स, वर्कशॉप, रिपेअर्सची दुकानं, यांनी देखील आपली दुकानं सुरू करावीत। वाहनांची दुरुस्ती आणि स्पेअर पार्ट्सचा पुरवठा त्यांनी करावा। तसेच आपले मोबाईल क्रमांक देऊन त्यांनी बंद पडलेले वाहन देखील त्या ठिकाणी जाऊन दुरुस्त करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात येईल, त्यांना कुठेही अडवलं जाणार नाही, याची त्यांनी नोंद घ्यावी। नागरिकांनी कलम 144 लागू आहे, त्यामुळे अत्यावश्यक कुठल्याही कारणाशिवाय घराबाहेर पडू नये आणि अनावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडताना जर कोणी दिसलं तर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येईल। आतापर्यंत हा आपण चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने 46 लोकांवर या पद्धतीची कारवाई केलेली आहे। त्याच पद्धतीने आपण इतर राज्यांमध्ये जे काही चंद्रपूर जिल्ह्याचे नागरिक अडकलेले आहेत त्या त्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे। अशा नागरिकांची माहिती आपण संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनाला देखील कळवण्यात आलेली आहे आणि त्या नागरिकांपर्यंत आपण संपूर्ण फूड किंवा शेल्टर ही मदत पोहोचवणे सुरू आहे। मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये एका राज्यातले नागरिक दुसऱ्या राज्यामध्ये येणार नाहीत लॉकडाऊन असेपर्यंत, ह्या पद्धतीचे शासनाने निर्देश दिलेले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी। त्याच पद्धतीने सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये तसेच नागरी भागांमध्ये इतर राज्यांमधले जे नागरिक आलेले असतील आणि अडकून पडले असतील त्यांचा देखील सर्वे आपण प्रशासनाने केलेला आहे आणि त्यांच्यापर्यंत आवश्यकतेप्रमाणे रेशन किंवा तयार जेवण पोहोचवण्याची सुविधा आपण निर्माण करून देत आहोत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्ह पेशंट नाही। आज मितीस आपल्याकडे 44 जे पॅसेंजर आहेत ते अंडर ऑब्झर्वेशन होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि 5 जे पॅसेंजर आहेत ते संस्थात्मक म्हणजे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत। ह्या सर्व नागरिकांना कुठल्याही पद्धतीची लक्षणं आढळून आलेली नाहीत आणि हे सर्व नागरिक सुस्थितीमध्ये आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये आशा आणि अंगणवाडी सेविकांमार्फत नागरिकांचा गृहभेटी देऊन सर्वे चालू आहे। ह्या सर्वेचा उद्देश ज्या नागरिकांनी प्रवास करून आलेले आहेत, कोरोनाबाधित प्रदेशांमधून ज्यांनी प्रवास केलेला आहे, अशा नागरिकांची माहिती घेणे, त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणं असल्यास तात्काळ त्यांना त्या ठिकाणी वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे हा आहे। त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी याला घाबरून न जाता आशा आणि अंगणवाडी स्वयंसेविका यांना संपूर्ण सहकार्य करावे, त्यांना कुठलीही माहिती न लपवता ती माहिती देणे आपले कर्तव्य आहे, ती माहिती आपण द्यावी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्ण हे संपूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी वापस गेलेले आहेत, त्यामुळे योग्य वेळेस ह्या रोगाचं निदान जर झालं आणि त्यावर योग्य ते उपचार झाले तर निश्चितच घाबरण्याचं, काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही। त्यामुळे आपण आपल्या घरी येणाऱ्या आशा आणि अंगणवाडी स्वयंसेविकेला संपूर्ण मदत करावी। तसेच कुठलीही माहिती आपल्याला द्यायची असल्यास आपण जिल्हा रुग्णालयाच्या नियंत्रण कक्षाकडे किंवा आमच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्याच्या नियंत्रण कक्षाकडे तात्काळ आपण उपलब्ध करून द्यावी।